भाजपच्या सरकारनं गेल्या वर्षभरामध्ये शैक्षणिक आघाडीवर अनेक महत्वाचे निर्णय घेतले. विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करणं, दहावीतल्या नापास विद्यार्थ्यांसाठी लगेचच फेरपरीक्षा, फी नियंत्रण कायदा असे विद्यार्थी हिताचे निर्णय झाले. वर्षभरामधल्या सरकारच्या शैक्षणिक प्रगतीचा घेतलेला हा आढावा. एकीकडे दहावीतल्या विद्यार्थ्यांचं घवघवीत यश, तर दुसरीकडे नापास विद्यार्थ्यांचा गंभीर प्रश्न. मार्च एप्रिल मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जून मध्ये लागतो. या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना मग ऑक्टोबरची वारी करावी लागायची, त्यामुळे एक शैक्षणिक वर्ष वाया जायचं. विद्यार्थ्यांचं हे वर्ष वाचवण्यासाठी शिक्षण विभागानं एक क्रांतिकारी निर्णय घेतला, दहावीतल्या नापास विद्यार्थ्यांची महिन्याभरातच फेरपरीक्षा घेण्याचा. यंदाच्या वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू झाली. यंदा दहावीच्या फेरपरीक्षेत 57,517 नापास विद्यार्थी पुन्हा पास झाले आणि त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचलं. दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्यानंतर निकाल आल्यावर जे अनुत्तीर्ण विद्यार्थी होते त्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची एका महिन्याच्या आत या ठिकाणी परीक्षा घेण्यात आली आणि हजारो विद्यार्थी त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाले आणि त्यामुळे त्यांचं एक वर्ष आपण वाचवू शकलो. मला असं वाटतं अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा निर्णय. दहावीला मुलं बसतात, 91% निकाल लागतो, 9% नापास होतात. यावेळी मी नापास झालेल्यांच्या घरी जाऊन विचारलं, कारणं कळली, तर दहावीची मी फेरपरीक्षा घेतली, पुन्हा 4-5% मुलं पास झाली, जवळजवळ 57,000 मुलांचं वर्ष वाचलं. असाच दुसरा महत्वाचा निर्णय सरकारनं घेतला, तो शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्याचा. आधीच लहान मुलांना शिक्षणाचं टेन्शन, त्यात पाठीभर दप्तराचं ओझं, या ओझ्यानं वाकून गेलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले. ही बाब लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागानं दप्तराचं ओझं कमी करण्याबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती. या समितीच्या शिफारशी आता सरकारला प्राप्त झाल्या असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार सर्व शाळांना सूचना देण्यात आल्यात. विद्यार्थ्यांच्या वजनाच्या 10% इतकंच दप्तराचं वजन असावं असं आता सरकारनं निश्चित केलंय. दप्तरांचं ओझं कमी करणं असेल, ज्या सातत्यपूर्ण चाचण्या आहेत त्या अधिक चांगल्या प्रकारे घेणं असेल, शिक्षणाचा दर्जा हा वाढण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना असतील, अशा अनेक उपाययोजना शिक्षण क्षेत्रामध्ये मागच्या एका वर्षात आमच्या सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठीचा अभ्यास करून आम्ही समिती नेमून त्यातले काही निर्णय घेतलेले आहेत. मला असं वाटतं की SCERT आहे, बालभारती आहे, SSC HSC मंडळ आहे, ह्या तिघांचं कामाचं जे ओव्हरलॅपिंग आहे ते वेगळं करून एक वेगळ्या पद्धतीने ते आम्ही आता आणतो आहोत. पहिली ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय या आधीच्या आघाडी सरकारनं घेतला होता, मात्र परीक्षाच नसल्यानं शिक्षणाची गुणवत्ता ढासळत असल्याचा समज निर्माण झाला. त्यामुळे गुणवत्ता सुधारण्यासाठी वर्षातून 3 चाचण्या घेण्याचा निर्णय राज्य शासनानं आता घेतलाय. यामुळे शिक्षकांना विशिष्ट पद्धतीनं शिकवण्यास मदत होईल, तसंच विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील वाढणार आहे. शालेय शिक्षणामध्ये पुढचं वर्षभर सगळा भर हा गुणवत्तेवर असणार आहे आणि त्यामुळे गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या उपाययोजना या करण्याचं आम्ही ठरवलं आहे. महाराष्ट्र शिक्षणात प्रगती करत असला तरी याच राज्यात हजारो शाळाबाह्य विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागानं महत्वाची भूमिका बजावली आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करण्याचं काम सरकारनं हाती घेतलंय. या सर्वेक्षणात आढळलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी शाळा प्रवेशासाठी बालकांचं किमान वय सरकारनं निश्चित केलंय. ज्या विद्यार्थ्यांनी 31 जुलै रोजी वयाची कमीत कमी 5 वर्ष पूर्ण केली अशांना 2015-2016 या शैक्षणिक वर्षातल्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात आलं. ई लर्निंगच्या धर्तीवर ई बालभारती उपक्रम राबवण्याचा निर्णय सरकारनं घेतला. त्यानुसार 1 ते 8वीची सर्व पाठ्यपुस्तकं बालभारतीच्या www.balbharati.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 21 जून 2015 हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून सर्व शाळा, महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्यात आला. राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सरकारनं आणखी एक उपक्रम हाती घेतलाय. पुढील 3 वर्षात महाराष्ट्र अप्रगत विद्यार्थी विरहित करण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय.
शिक्षकांची अशैक्षणिक कामं कमी करण्याच्या दृष्टीनं शिक्षण विभागाकडून दरवर्षी मागवण्यात येणारी साधारणतः 150 प्रकारची माहिती शून्यावर आणण्याच्या दृष्टीनं सरल ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव समाविष्ट असल्यानं बोगस विद्यार्थ्यांबाबतच्या तक्रारीही कमी होणार आहेत. शिक्षण विभागानं घेतलेले हे निर्णय पाहता महाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता आणखीन सुधारल्याशिवाय राहणार नाही एवढं निश्चित. अमित जोशीसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं देखील काही ठोस पावलं उचलली आहेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे शिक्षण सम्राटांच्या मनमानीला आळा घालण्याचा, उच्च शिक्षणात सरकारच्या कामगिरीचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. राज्यातील खासगी विना अनुदानित महाविद्यालय म्हणजे शिक्षण सम्राटांची खासगी खुर्ण. या ठिकाणी मनमानी फी आकारणी करून ते विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करत होते. ही पिळवणूक थांबवण्यासाठी आणि शिक्षण सम्राटांच्या नफेखोरीला आळा घालण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं महाराष्ट्र फी नियंत्रण कायदा तयार केला. या कायद्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया तसंच विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणारं शिक्षण शुल्क निश्चित करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली प्रवेश नियमन प्राधिकरण आणि शुल्क विनियमन प्राधिकरण अस्तित्वात येणार आहे. या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद देखील त्यात आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये भरमसाठ फी आकारणाऱ्या संस्था चालकांना या कायद्याच्या माध्यमातून आळा बसणार आहे. त्यामुळे यापुढे शिक्षण क्षेत्रात शिक्षण सम्राट नाही तर खऱ्या अर्थानं शिक्षण महर्षी तयार होतील. विशेषतः उच्च शिक्षणामध्ये जर आपण बघितलं तर जो फी रेग्युलेटरी ऑथॉरिटीचा कायदा तयार केला, खरं म्हणजे संपूर्ण उच्च शिक्षण हे शिक्षण सम्राटांच्या तोंडी गेलेलं होतं आणि गेले 15 वर्ष सातत्याने हा कायदा झाला पाहिजे. अनेक राज्यांनी तो केला होता पण आम्ही मात्र तो कायदा न करत उच्च शिक्षणामध्ये केवळ नफेखोरीला वाव दिला. उच्च शिक्षण हे पैसे कमवण्याचं दुकान आहे अशा प्रकारची अवस्था त्याची केली. आज हा कायदा आपण तयार केला आहे, ती अथॉरिटी आपण कॉन्स्टिट्यूट करतोय आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. ही जी काही नफेखोरी आहे शिक्षणातली, ही नफेखोरी या ठिकाणी दूर होणार आहे. उच्च शिक्षणामध्ये आम्ही सगळ्यात महत्वाचा निर्णय केला तो हाच केला की 12 ते 13 वर्ष विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये जो शिक्षण शुल्क कायदा करायला पाहिजे होता ते 12-13 वर्ष लोक होऊ देत नव्हते. संस्थाचालक असतील, सत्तेत बसणारी मंडळी असतील, पण हा सगळा विरोध जुगारून आम्ही शिक्षण आणि प्रवेश शुल्क कायदा केला. या कायद्याप्रमाणे आता या राज्यामध्ये शुल्क ठरेल, या राज्यामध्ये प्रवेश होतील आणि पुन्हा मला हा कायदा कुठल्याही चांगल्या संस्थेच्या विरोधात नाही. ज्या संस्था शिक्षणामध्ये पैसा कमवायचा या हेतूने आल्यात त्यांना हा कायदा अडचणीचा आहे, पण शिक्षणाचं काम चांगल्या पद्धतीने जे करतायत त्यांना हा कायदा पूरक ठरेल असा माझा विश्वास आहे. शैक्षणिक गुणवत्ता आणि कौशल्यावर आधारित शिक्षण ही काळाची गरज आहे. हेच लक्षात घेऊन पुढील कालावधीत शैक्षणिक गुणवत्ता वाढवणं आणि कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याचं लक्ष यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातही कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता रोजगार आणि स्वयंरोजगार विभाग, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग म्हणून ओळखला जाणार आहे. उच्च शिक्षणामध्ये देखील जास्तीत जास्त ऑटोनॉमी आम्हाला कशी देता येईल, गुणवत्ता कशी वाढवता येईल, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन्स कशा तयार करता येतील, डीम्ड इन्स्टिट्यूशन्स कशा तयार करता येतील हा देखील आमचा प्रयत्न असणार आहे. जो कौशल्य विकासाचा आग्रह सुरू आहे त्याला पूरक असं काम तंत्रशिक्षण विभागानं होईल आणि जेणेकरून कौशल्य मिळवून देणं तरुणांना आणि त्यांना रोजगार त्यामुळे मिळेल हे मला वाटतं सगळ्यात मोठं लक्ष पुढच्या काळातलं आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही सीईटी होणार असून त्याचा फायदा महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे. पूर्वी या प्रवेशासाठी जेईई 50% आणि राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेतील 50% गुण मिळाले की विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरत असत. परंतु शासनाच्या नव्या निर्णयामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या अभ्यासक्रमावरील आधारित सीईटी मध्ये 50% आणि 12वीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितामध्ये 50% गुण मिळवलेले विद्यार्थी पात्र असणार आहेत. त्यामुळे हा निर्णय राज्य शिक्षण मंडळाच्या लाखो विद्यार्थ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. अनेक वेळा वैद्यकीय आणि अभियांत्रिकीची जी प्रवेश परीक्षा असते ही आपण नॅशनल एंट्रन्स टेस्टला गेल्यामुळे CBSE, ICSE बोर्डाचा जो अभ्यासक्रम असतो त्याच्यावर ती परीक्षा द्यावी लागायची.
पण आपला बारावीचा विद्यार्थी विद्यार्थिनी हा बारावी बोर्डाचा अभ्यास करत असतो वर्षभर, आणि त्यामुळे त्याला ती परीक्षा पास आणि मग क्लास लावा, तीन चार लोक त्यात भरा, तर हे आपण रद्द केलं. आणि आपण बारावीच्या अभ्यासक्रमाच्या आधारावर MSCET असेल असा निर्णय केला, ज्याचा उपयोग महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांना होतोय. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागात आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीनं सरकारनं ही पावलं उचलली आहेत. अमित जोशीसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. दरम्यान शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ज्ञांनी आणि कार्यकर्त्यांनी सरकारला वार्षिक परीक्षेत किती गुण दिले आहेत पाहूयात. महाराष्ट्र शिक्षणाच्या संदर्भात प्रगत झाला असं आपण म्हणतो, परंतु अजूनही या शिक्षणामध्ये अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्याला सामोरं जाण्याचं धाडस हे सरकार दाखवणार का, हा माझ्या पुढचा प्रश्नचिन्ह आहे. उदाहरणार्थ आता परवा 260 रुपयाच्या पाससाठी एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली, आणि ग्रामीण भागातलं वास्तव शिक्षणाचं किती भयानक आहे हे आपल्याला बघायला मिळालं. भटक्या विमुक्ताच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारनं एक आयोगावर महाराष्ट्रातल्या व्यक्तीची नियुक्ती केली, परंतु भटक्या विमुक्तांच्या शिक्षणाबद्दलचं आव्हान ह्या इतकं प्रचंड आहे, पण दुर्दैवानं वर्षभरात त्यासाठी काही फार काम झालं आहे असं दिसत नाही. भटक्या विमुक्तांमधली परिस्थिती आज इतकी भीषण आहे की कितीतरी जमातीमध्ये महिलांची साक्षरता अजूनही 0% मोजावी लागते. शालेय शिक्षण विभागाचा जर आढावा घेतला तर आपल्या असं लक्षात आलं की काही थोड्या गोष्टी नक्कीच चांगल्या झालेल्या आहेत. मला सगळ्यात चांगली गोष्ट वाटते ती म्हणजे 10वीला SSC परीक्षेमध्ये जी मुलं नापास झाली त्यांची पुन्हा परीक्षा 1 महिन्याच्या आत घेतली, आणि पास झालेल्या मुलांना पुढच्या वर्षी म्हणजे 11वीत प्रवेश दिले, आणि त्यामुळे त्यांचं जे वर्ष वाया गेलं असतं ते वाया गेलं नाही. हा माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. क्लासवाला तुम्हाला सांगतो की अमुक अमुक एका महाविद्यालयात तुम्ही ॲडमिशन घ्या, तुम्हाला महाविद्यालयात जायची गरजसुद्धा नाही, तुमचा अटेंडन्स लावला जाईल, तुमची इंटरनल घेतली जातील, तुम्ही फक्त आमच्यावरती अवलंबून राहा. मला असं वाटतं की विषयाचा संबोध आणि एखाद्या परीक्षेसाठी असलेली तयारी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, आणि त्यामुळे असं होतं की पुढे जेव्हा विद्यार्थी जातो केवळ त्याला स्पर्धा परीक्षा कशी क्रॅक करायची याचं शिक्षण क्लासेसमध्ये दिलं जातं, पण संबोध तो शिकलेला नसतो आणि मग त्याची फसगत होते. मला असं वाटतं जर का या शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर आत्ता ज्या आपण परीक्षा घेतो आहे, जे मंडळ परीक्षा घेत आहे, त्या मंडळा परीक्षेच्या निर्णयावरती तुमच्या सगळ्या स्पर्धा परीक्षांचं निर्णय जर का अवलंबून असेल तर असं मला वाटतं की महाविद्यालयांकडे विद्यार्थी वळतील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.